मुंबईहून लातूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खेचून आणला. आज सचिन पायलटची याचिकाने आपल्यामध्ये सामील झालेले आहेत आणि मला खात्री आहे की लातूर महानगरपालिकेला दिल्लीहून आणि मुंबईहून हजारो कोटी रुपयाचा निधी लातूरचा विकास करण्यासाठी आपल्याला ते मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याशिवाय राहणार नाही. लातूर महानगरपालिका हे शहर आणि ह्या शहराच्या विकासाची सारी सूत्र दिल्लीमध्ये काँग्रेसकडे आहेत, मुंबईमध्ये काँग्रेसकडे आहेत, प्राइम मिनिस्टर आमचे आहेत, चीफ मिनिस्टर आमचे आहेत. तेव्हा आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ठरवलं, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी ठरवलं, तर हा निधी दिल्लीहून आणि मुंबईहून लातूरला यायला विलंब होणार नाही. या लातूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आम्ही अनेक विकासाची कामं केलेली आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये रस्ते, नाल्या, बाग, बगीचे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, पथदिवे, कायदा आणि सुव्यवस्था, आरोग्य, ही सारी कामं आम्ही आजवर केलेली. लातूर आता महानगर झालेलं आहे. महानगराच्या काही वेगळ्या गरजा असतात हे आम्हाला ठाऊक आहे. तेव्हा या लातूर शहरामध्ये जे राहिलेले रस्ते आहेत ते उत्तम दर्जाचे विकसित करण्याचा आमचा मानस. या लातूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाल्या झाल्या पण त्या उघड्या आहेत. आता पुण्या मुंबईला उघड्या नाल्या आपल्याला पाहायला मिळत नाही. भुयारी गटार योजना आम्हाला या लातूर महानगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये विकसित करायचे. विजेच्या तारा ज्या आता रस्त्यावरून आणि घरावरून जातात त्या सुद्धा विजेच्या तारा आम्हाला अंडरग्राऊंड करायच्यात हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं. या लातूरचं पर्यावरण हे उत्तम राहिलं पाहिजे. आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की या राज्यामध्ये आम्ही 100 कोटी झाडांची लागवड करणार आहोत. हिरवळ वाढली पाहिजे आणि या लातूर महानगरपालिकेअंतर्गत या येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1 कोटी झाडांची लागवड आम्ही या लातूर शहरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यानं करू हे सुद्धा मला आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सिटी बस आम्ही सुरू केली. सिटी बस ही गल्ली बोळात गेली पाहिजे. बस स्टॉप उभे राहिले पाहिजे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी डिस्पेन्सरीज उभ्या केल्या पाहिजे. लातूर महापालिका कार्यक्षेत्रातला शिक्षणाचा दर्जा हा वाढला पाहिजे. लातूर पॅटर्नच्या धर्तीवर लातूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण देण्याची व्यवस्था या पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. भाजी मार्केट, फळ मार्केट याकडे सुद्धा बारकाईने आम्ही पाहणार आहोत. लातूर शहरामध्ये तर आता यापुढे देशामध्ये आणि राज्यामध्ये जसं काम चाललंय तर भविष्यामध्ये लोड शेअरिंग सुद्धा याचा त्रास लातूरला होणार नाही याकडे सुद्धा आम्ही जातीनं लक्ष देत आहोत. लातूरला 24 तास वीज पुरवठा होईल अशी काही पावलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उचलण्यात येणार आहे. लातूरात शिक्षणाचं प्रमाण प्रचंड आहे आणि या लातूरला विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर, युवकांसाठी यूथ सेंटर, लातूर शहर आपल्याला वायफाय करता येतं का हा सुद्धा प्रयत्न आमचा राहणार आहे. तेव्हा शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कायदा आणि सुव्यवस्था या साऱ्या योजना लातूरसाठी घेऊन आम्ही येत आहोत. म्हणून या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आम्ही उभे केले ते उमेदवार अनुभवी आहेत, सक्षम आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे आपण साऱ्यांनी उभं राहावं ही आग्रहाची विनंती आणि प्रार्थना मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. सचिन पायलटजी आपण आपल्यामध्ये आज आला त्याबद्दल
आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे. आज देशाचं दूरसंचार, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती आपण सांभाळताय. लातूरच्या वतीनं मी आपल्याला आग्रहाची विनंती या ठिकाणी करणार आहे. या लातूरचं औद्योगिकरण झपाट्यानं झालं पाहिजे असा आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. मग आयटी इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, या इंडस्ट्रीज लातूरला आणण्यामध्ये आपले प्रयत्न निश्चित स्वागतार्ह आहेत हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. लातूरातल्या सुशिक्षित बेकाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आपल्याकडं